एकीकडे डीजेचा दणदणाट, तर दुसरीकडे लाडक्या बाप्पासाठी पानवलेले टोळे. राज्यात सगळीकडे हेच दृश्य पाहायला मिळालं. अगदी भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह काही कमी झाला नव्हता. मात्र उत्सवाला गालबोट लागतील अशा काही घटना समोर आल्याने अनेक कुटुंबांचा आनंद दुःखात परावर्तित झाला. सांगली आणि पुण्यात डीजेच्या दणदणाटामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या सुन्न करणाऱ्या अशाच आहेत. डीजेचा हा दणदणाट फक्त माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठी देखील घातक आहे. त्यामुळे हे सर्व करताना कुठेतरी प्राण्यांचा देखील विचार व्हायला हवा. मात्र दुसऱ्यांच्या भावनांची ऐसी तैसी झाल्याचं दृश्य मन हेलवणारं होतं. शिवछत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांनी फेसबुक पोस्ट करत प्राण्यांची व्यथा मांडली. डीजेच्या आवाजामुळे त्यांचा कुत्रा घराबाहेर पडण्यास मनाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा इथे अतिशय विचित्र घटना समोर आली. मुलाचं निधन झाल्यानं घरासमोर डीजे लावू नका असं म्हणणाऱ्या कुटुंबाला चक्क लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. तर वेळोवेळी पोलिसांनी याबद्दल अधिक माहिती दिली. 25/9 रोजी तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत 7व्या दिवसाचं गणपती विसर्जन असताना, गणपती विसर्जन चालू असताना सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्ती या ठिकाणी गणपती विसर्जनाची एक मिरवणूक, मंडळाची मिरवणूक पुढे जात असताना त्या ठिकाणी राहणारे शिंदे यांचे नातेवाईक मयत झाले. दुसऱ्या दिवशी त्यांचा त्या नातेवाईकाचा 10वा दिवस होता. त्यामुळे त्यांनी त्या मंडळाला विनंती केली की इथं वाजवू नका, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर वाजवा. त्याच्यानंतर त्या दरम्यान त्यांची आपसात बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्यानंतर मंडळानं वाद्य वाजवायचं त्या ठिकाणी बंद केले आणि पुढं जाऊन गणपती विसर्जन केले. विसर्जन केल्यानंतर रात्री सुमारे 23 वाजता विसर्जन करून आल्यानंतर आपल्याला शिवीगाळ का केली किंवा त्या बाचा तो राग मनात धरून, वाद्य वाजवू दिले नाही तो राग मनात धरून त्यांनी व त्याचे सहकारी मंडळातील इथे एकत्र जाऊन गणेश शिंदे याच्या घरावरती हमला करून त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी, त्याचे तसेच आई वडील असे चार ते पाच व्यक्तींना गंभीर जखमी केले आणि दहशत माजवली एरियात असे तक्रारीवरून त्या ठिकाणी आपण त्या दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये दहशत माजवणारे व गंभीर फिर्यादी यांना गंभीर जखमी करणारे यांना अशा 21 आरोपींना आपण अटक केलेली असून 1 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत आहे. पुढचा तपास चालू आहे. दरम्यान बाप्पाला निरोप दिला असला तरी वरील घटना मात्र विचार करायला लावणाऱ्या अशाच आहेत. सण उत्सवात जल्लोष हवाच, मात्र यामुळे दुसऱ्यांच्या भावनांची ऐसी तैसी होत असेल तर कसं चालेल. या निमित्ताने का होईना, बाप्पा सर्वांना सद्बुद्धी देवो अशीच प्रार्थना करूयात.